जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी लाठी हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून माहूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अनुसरून शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. शनिवारी सकाळीच मराठा समाजाच्या तरुणांनी अविनाश तन्मने व जयकुमार अडकिने यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शिमगा खेळून जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि टायर जाळला. सकल मराठा समाजाने उद्याला राज्यभर आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे, तर आजच माहूर बंद पाडण्याचा आततायीपणा का असा पत्रकारांनी प्रश्न केला असता उद्याला केरोडी फाट्यावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, मात्र बंद पाडण्यात येणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले. आजच्या बंदसाठी विनोद सूर्यवंशी, सोनू चौधरी, अमोल कदम, जयकांत मोरे, अमोल जाधव, अमोल शिंदे, मंगेश जाधव, निखिल पाटील, विजय जाधव, आदेश शिंदे, केशव जाधव, वैभव जाधव आदींनी प्रयत्न केले. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले. आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं मराठा समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील काही मराठा कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले होते आणि त्या उपोषणाचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला होता आणि काल काही मराठा समाजाचे तरुण त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यामधील सराटी या गावी गेले होते आणि या आंदोलन मराठा समाजाचं आजपर्यंत जे झालेले आंदोलन आहे ते शिस्तीमध्ये झालेलं आहे. प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. जगामध्ये आंदोलन कसं असावं याचा आदर्श मराठा समाजानं घालून दिलेला आहे. त्या मराठा समाजाला बदनाम करण्याच्या उद्देशानं या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपोषणास पाठिंबा देण्यास जाणाऱ्या मराठा समाजाच्या तरुणावर लाठीचार्ज करून मराठा समाजाला डिवचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहे. योगानेच माहूर तालुक्यात सुद्धा त्याचे तीव्र पडसाद उमटले असून प्रत्येक आंदोलनात अग्रेसर असलेला माहूर तालुक्यानं आज रोजी माहूर कडकडीत बंदचं आयोजन केलेलं आहे. आंदोलकाची एवढीच मागणी आहे की ज्या प्रकारे लाठीचार्ज करून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्याप्रमाणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे मराठा समाजाची माफी मागावी आणि मला जराची नाही मनाची थोडी जरी लाज असेल तर नैतिकता स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मराठा समाजाची मागणी. आयोजन कशासाठी? दुरीतिरी एक्का फडणवीस चक्का. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावर आंदोलन झालं. जालना जिल्ह्यामध्ये काल अंतरावली सराटी या गावामध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये जरांगे पाटील नावाचे आंदोलनकर्ते बसून असल्यामुळं त्यांची तब्येत खालावली असं पोलीस प्रशासन सांगत होते, पण अचानक त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये महिला व काही युवकावर गोळी, अश्रुधुराच्या नळकांड्या वरून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला कोणा? सपशेल आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि मराठा सकल क्रांती मोर्चाच्या की गृहमंत्रालय झोपलं होतं का? हॉटेल मराठा संघटनेच्या वतीने उद्याला बंद ठेवलेलं आहे. आज बंद ठेवण्याचं नेमकं आततायीपणा का? महाराष्ट्र क्रांती मोर्चा मराठा सकल मराठीच्या आज बैठक मुंबईमध्ये होत आहे, पण काल रात्रीपासूनच महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी बंद, रात्री पुन्हा जाळपोळ वगैरे अत्यंत निषेध बरोबर हिंसकपणा चालू आहे. पण या मला एक सांगा, 10-10 लाखाचे मोर्चे यापूर्वी निघाले अशी कुठलीही एक घटना नाही. आता जी कालची घटना झाली याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का? हां, निश्चितच गृहमंत्री फडणवीस साहेबाचं षडयंत्र आहे. त्यांना लाठीचार्ज करायचाच होता का? मराठा समाजाला गालबोट लावायचाच होता का? आंतरराष्ट्रीय फिफा वर्ल्ड संघटनेने मराठा क्रांती मोर्चाची दखल घेतली. यासुद्धा आम्ही मराठा लाखोचे मोर्चे काढले, तिथं आम्ही पोलीस बंदोबस्ताला त्रास दिला नाही, चहा पाण्याची व्यवस्था केली, सर्व समाजाला आम्ही धरून चालत आहोत, बहुजन समाजासोबत आम्ही धरून चालत आहोत. आजच अन्याय कसा झाला हाच प्रश्न आम्हाला मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे. नेमका आरोप कसं काय फडणवीस? फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहे. आभारी. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.